नमस्कार मित्रांनो मराठी चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या दहा ठळक बातम्या राज्यात घेतले पाच धडाकेबाज निर्णय सतरा मार्च पासून सर्वांना खुशखबर शेतकऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी पंधरा मार्च काही मिनटापूर्वीच्या बात या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सब्स्क्राइब बटनवर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी देशातल्या कोरोनाबाधितांची संख्या आता दिवसेंदिवस कमी होत असून तिसरी लाट ओसरली आहे त्यातच देशातल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवा आकडेवारी ही दररोज बऱ्यापैकी वाढत आहे येत्या सोळा मार्च पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी दिली आहे त्या अंतर्गत आता बारा ते चौदा वर्षाच्या वयोगटालाही कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा एस संपाचा तिढा अजून सुटलेला नाही त्यातच एका दिवसात तीन एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे हे मृत कर्मचारी रावेर धुळे आणि भंडारा आगारात कार्य करत होते आतापर्यंत एकशे सात एस टी कर्मचाऱ्यांनी जीव दिला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी पुणे शहर पिंपरी चिंचवड सह जिल्ह्यातील विविध पायाभूत सुविधा निर्माण करून नागरिकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे पुण्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे विकासासाठी निधीची कमतरता बासू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिली त्यानंतरची शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या संकल्पनेतून कृषी पंप वीज जोडणी धोरण दोन हजार वीस नुसार कृषी पंपाच्या वर्षानुवर्ष थकीत असलेल्या वीज बिलांमधून थकबाकी मुक्त होण्यासाठी आता केवळ एकोणीस दिवस राहिले आहे कृषी वीज बिलाच्या सुधारित थकबाकीची पन्नास टक्के रक्कम व पूर्ण चालू वीज बिल येत्या एकतीस मार्च पर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकीची रक्कम देखील माफ करण्यात येत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी शासकीय सेवेत दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना कर्मचाऱ्यांना बंद करण्यात आले आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलनही केली आहेत मात्र यावर कुठलाही निर्णय सरकारकडून झालेला नाही मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारी कर्मचाऱ्यांची बाजू घेत एक ट्विट केला आहे राजस्थान छत्तीसगड राज्याप्रमाणेच महाराष्ट्रातही जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे असं ट्विट नाना पटोले यांनी केलं आहे